नाइलाज कोरोना वायरस के चलते संपूर्ण देश को लॉकडाउन किया गया है, जिससे रोजमर्रा के कार्य कर अपनी जीविका चलाने वाले परिवारों को रोजगार उपलब्ध ना होने से भारी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। ऐसे में उनके इस दुखद घड़ी में उनको अपना परिवार समझकर पूरे नागपुर शहर में उन तक मदद पहुंचाने का कार्य बीते कुछ महीनों से एक समाज सेवक द्वारा किया जा रहा है। कौन है, देखते हैं आगे। वो शख्स दीपक सूचक है। वो टेलीफोन एक्सचेंज नागपुर परिसर के रहवासी है। उनके माध्यम से बीते 23 मार्च से निरंतर गरजू तक मदद पहुंचाने का कार्य शुरू है। छोटा हो या बड़ा, कोई भी व्यक्ति इनके दरवाजे से वापस नहीं जाता। इनके माध्यम से गेहूं, चावल, दाल से लेकर किराना तक गरीबों तक उपलब्ध कराते देखा गया है। आप देख सकते हैं कि किस तरह लोग उन पे विश्वास करते हैं, मदद के लिए फोन आते हैं, जिसको अपना सौभाग्य समझ कर मदद पहुँचाते रहते हैं। हेलो, नमस्कार। नमस्कार, मी नंदन जोपतपती मधून बोलत आहे। हा बोला 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 भाऊ, बोला। मी धोनी पाहते हँडीक्राफ्ट आहे। अच्छा अच्छा अच्छा। हा तुम्ही मला 6 महिन्याच्या आधी सायकल दिली होती। अच्छा अच्छा साहेब, अच्छा। आता आमची एकतर डोळे खाण्याची सोय नाही। हा तर काय हरकत नाही, माझ्या कार्यकर्त्याच्या माध्यमानं मी तुमच्या घरी किट पाठवतो। तांदुळाची, गहू, पीठ वगैरे सर्व आहे, मीठ मसाला। हा तुम्ही बाहेर निघू नका, मी तुमच्या घरी पाठवतो। हा ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद। हा ठीक आहे, ठीक आहे, देवा। आपल्या कुटुंबातून तुम्हाला सर्व शुभेच्छा भेटत आहे। ठीक आहे, ठीक आहे, देवा, ठीक आहे, भगवान। कितने बजे का टाइम दिया है आपको? 2 बजे बुलाए थे। चंदा नाचनकर 2 बजे का टाइम दिया है ना? ठीक है, आइए आप। दीपक सूचक बीते 20 वर्षों से समाज सेवी के रूप में जाने जाते हैं। हर साल वो जात पात से दूर होकर पिछड़े वर्ग से लेकर सभी जातियों के गरीब तबकों की शादी हो या रक्तदान हो, वो उसे अपना दायित्व समझकर हर साल निरंतर कार्यक्रमों का आयोजन उनके द्वारा किया जाता है। आपको बता दें कि दीपक सूचक ही अपने परिवार के गरीब परिस्थिति के चलते सिर्फ 4 वर्ग ही पड़े हैं, फिर भी उन्होंने समाज कार्यों में अपना एक मुकाम हासिल किया है, जिसके चलते उन्हें अनेक पुरस्कार से सम्मानित किया गया है। मी दीपक हरजीवन भाई सूचक, नागपूर। सर, आपल्या संस्थेचं नाव? समर्पण बौद्धिजी संस्था आणि बाबा विश्वनाथ कैलासी आश्रम गायमुख देवस्थान, NKT चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे, मुंबई। सर, कधीपासून आपण लोकांना हे अन्न वाटप कार्यक्रम चालू केला आहे? हे जे अन्न वाटपचं जे कार्य सुरू आहे ते 22/3/2020 पासून सुरू आहे, आणि हे जे कार्य आम्ही करून राहिलेलो आहे ते आमचे दीपक सूचक मित्र परिवार म्हणून आहे। ते दीपक सूचक मित्र परिवार तर्फे हे आयोजन आमचं 22 तारखेपासून लगातार सुरू आहे ना। आतापर्यंत कमीत कमी आम्ही 9,000-9,500 लोकांना किट वाटप केलेले आहे। त्याच्यात अन्नमध्ये तांदूळ आहे, गहू आहे, डाळ आहे, मिर्च मसाला आहे, बिस्किटचे पॅकेट आहे, आणि आणखीन जे रोजगाराचे जे जिरं, जे राई, जे सामान होते ते सर्व सामान ते आमच्या किटच्या माध्यमाने आम्ही त्यांना देण्यात येते। आणि इथं भीड जास्त नाही झाली पाहिजे, त्यामुळे त्यांना आम्ही फोन नंबर देतो आणि फोन करून त्यांना बोलवून दररोज ते आम्ही 25 जणे, 40 जणे, 50 जणे असा लोकांना आम्ही बोलवून त्यांना किट वाटपचं हे कार्य करते। त्याच्यानंतर आम्ही लोकांच्या घरापर्यंत हे किट वाटपचं आमचं कार्य सुरू राहते। एक दिवसात सर किती लोकांना तुम्ही किट वाटप करता? आम्ही दररोज कमीत कमी 300-350 लोकांना वाटप करून राहिलेलो आहोत। आता 22 तारखेपासून लगातार हे कार्य आमचं सुरू आहे। सर, जशा प्रकारे म्हणजे सांगत आहे बाहेर की सोशल डिस्टन्सिंगला मेंटेन करा, तर तुम्ही याची खात्री कशा प्रकारे करण्यात आली? आम्ही डिस्टन्सची खात्री जी असे आहे का, त्या लोकांना जास्त गर्दी नाही झाली पाहिजे, त्यामुळे त्यांना फोन करून आम्ही बोलवतो आणि ते 50 जण जसं येतात त्यांना 10-10 लोकांना डिस्टन्सवर लावून आम्ही त्यांना वाटप करतो। आमच्या घराच्या समोर आम्ही गोल करून त्यांची मार्किंग केली आहे, त्या मार्किंगच्या हिशोबानं ते आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमानं ते लोक येतात, आम्ही त्यांना किट वाटप करतो। सर, तुम्हाला लोकांची स्थिती कशा प्रकारची दिसत आहे, जे दैनंदिन लोक आहे? हे फार गंभीर परिस्थिती आहे, दयनीय परिस्थिती आहे। जे दिनचर्याची जे लोक कमाई करणेवाले आहे, जे मजदूर वर्गचे लोक आहे, जे रिक्षा चालक आहे, जे ॲटो चालक आहे, जे बाई लोकांच्या घरी काम करण्याला जातात, हे फार गंभीर परिस्थिती आहे, दयनीय परिस्थिती आहे। माझ्या तर्फून आणि माझ्या
जे लोक आहे, जे उद्योगपती आहे, दानदाता आहे, स्वयंसेवी संस्था आहे, माझ्या त्यांनाही आवाहन आहे का तुम्ही समोर येऊन हे लोकांची मदत करावी आणि लोकाला जनकल्याणच्या कार्यामध्ये सहकार्य करावं। काउन का देशावर फार मोठा संकट आलेला आहे, फार मोठी महामारी आलेली आहे। पंतप्रधान मोदीजींनी आवाहन केलं आहे का उद्योगपती आणि दानदाता स्वयंसेवी संस्था आहे समाजसेवक समोर येऊन हे कार्याला लाभवण्याकरिता तुम्ही समोर यायचं आणि गरिबाची मदत करायचं। सर, तुमच्या या कार्यात आणखी किती संस्था सहभागी आहेत? नाही, मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे का दीपक सूचक मित्र परिवार, जे माझं मित्र परिवार, जे आम्ही 25-30 लोक आहो, हे कार्याला आम्ही करून राहिलेलो आहो। त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे कार्य समोर वाढून राहिलेलं आहे। सर, आणखी किती दिवस म्हणजे लॉकडाऊन जर वाढलं तर तुम्ही कंटिन्यू हे काम चालू? हे कंटिन्यू चालणार आहे आमचं। आम्ही 22 तारखेपासून सुरू केलं आहे। आमचं हे संकल्पच आहे का जेव्हापर्यंत लॉकडाऊन राहीन, आणखी 15 दिवस वाढन लॉकडाऊन, तेव्हापर्यंत आम्ही हे कार्याला समोर वाढवणार आहे। आश्चर्य की बात यह है कि उनके इस उपक्रम में उनके साथ सहयोगी मित्रों के साथ साथ उनके बच्चों से लेकर उनकी पत्नी भी समाज सेवा में इस लॉकडाउन में मदद करते दिखाई दे रही है। गरीबों की सेवा करना यही हमारा धर्म है और जरूरतमंदों की सेवा करना ये मेरे को बहुत अच्छा लगता है। मेरे पापा जो है ये सहकार्य कर रहे हैं, जब से लॉकडाउन चालू हुआ है तब से सबको वाटप चालू है किट में, किट के माध्यम से। और ये माता पिता का आशीर्वाद है मेरे ऊपर कि मेरे को ये सब देखने को मिल रहा है, नहीं तो किसी के घर में ऐसा सब बहुत कम केसेस में ऐसा सब देखने को मिलता है। और बस यही दो शब्द मैं कहना चाहूँगा। थैंक यू। जय भगवान। मैं प्रवीणा दीपक सूचक, मैं यही कहना चाहूँगी कि दीन दुखियों की सेवा यही ईश्वर की सेवा है। कोरोना के माध्यम से हमको यह मनुष्यों की सेवा करने को मिला है, इसमें बहुत आनंद आता है। यह जो किट हम देते हैं और लोगों के मुख पर जो हंसी देखते हैं उससे हमको बहुत खुशी मिलती है। धन्यवाद। सोशल डिस्टेंसिंग का उत्तम उदाहरण रखते हुए अनेक गरजू परिवार तक स्वयं परिवार जनों के माध्यम से राशन पहुंचाया जा रहा है। मैं रामबाग परिसर से आई हूँ भैया जी के पास, और हम शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारी मदद की और हमें वापस नहीं भेजे, इतने दूर से आए हैं। और हमें खुशी है कि हमें उन्होंने मान सम्मान से और सामान दिए हैं और हम आभार मानते हैं। मैं पहले ये लॉकडाउन के इसमें चुटुले के तरफ गई थी, नगर सेवक के तरफ, वहाँ पे भी हमें कुछ नहीं मिला। वो बोले कि मतदान नहीं किए, कुछ नहीं किया, आपको कैसे मिलेगा। फिर इधर उधर से वो सुप्रिया करके हमारे घर के पास एक लड़की रहती है, उसने ये बताया कि वो भैया के पास जाओ, वहाँ पे आपको मदद मिल जाएगी। तो इतने दूर से हम रामबाग से यहाँ पैदल पैदल आए इतने धूप में, और ये भैया ने हमारे देखे बराबर ये लोग बाहर आए, पानी पिलाए और हमको कुछ मदद किए। यही बहुत हो गया हमारे लिए, इसलिए हम आपका धन्यवाद। V24 तास के लिए राहुल गुप्ता की रिपोर्ट।